अक्षता आजी का जाम प्रेम झाला आता अक्षला पलून नेलं बघा स्कूल जाता क्या तू हा स्कूल जाता है क्या जाता है ना तू इधर क्या कर रहा है नारा है उड़ा मार जा जा उरी मार जोर से हा जा जा भना शायू हा काढा आपटला तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर खूप दिवस झाले बाहेर फिरायला गेलो कारण पाऊस पण होता आणि तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर आता आम्ही सगळे घरी जमलो आहोत। आशिष आहे, दिलीप आहे, आकाश। तर आता चाललोय मरीन लाईन्सला कारण खूप दिवसांनंतर चाललोय मरीन लाईन्सला। तर खूप मजा करू। जे ब्लॉगला नवीन असतील तर लवकर जरा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला लाईक करायला विसरू नका। तर चला तर निघूया फटाफट कारण आपली ट्रेन आहे 10:58 ची 10:58। तर चला फटाफट निघूया आता। काही पाऊस आले अशा प्रकारे आणि जाम पाऊस आहे आणि सगळे फसतोय मी रस्त्यातून। तर चला फटाफट दुसरं डायरेक्ट स्टेशन वरती जाऊया। लगेच तिकीट काढ ए यायत इथं तो कुठे आहे दिलीप? आयला 2 मिनिटात भेटलो अक्का। ए तिकीट काढता का? काढा ना तिकीट। तिकीट काढा जाऊ आपण। पकडला तर किती 500 रुपये एका एकाचे काय किती? 1, 2, 3, 4, 5 5 CST तर काय झालं तिकीट काढू फटाफट मग तुम्हाला भेटतो ट्रेन मध्ये। तर मित्रांनो आम्ही फर्स्ट टाइम तिकीट काढले कारण तुम्हाला माहित असेल जेवढ्या मरीन लाईन्सला गेलोय एकदा पण तिकीट नाही काढली। आज काढलं ते कारण लेट चालू ना पकडला तर वाट लागत। चला फटाफट जाऊ आता स्टेशनवरती। नाही तर आपली ट्रेन आली आणि जाम गर्दी बघू शकता। गर्दी बघा किती आहे आता। कसं तरी चढू आम्ही पक्की गर्दी आहे बघू आता। एक हेच एकाला कोणला तरी थांब लवकर। तर चला आता फटाफट ट्रेन मध्ये जाऊ आपण। घुस लेडीज डब्यात घेऊ काय फर्स्ट क्लास आहे का? हिजा बसा बसा हिजा घुसा 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 घुस 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 पकड 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 हे थांब चप्पल हे चप्पल नाही अंकितला फोन लावले ना अंकित येत नाहीये। अंकित चालले वाटते गर्लफ्रेंड सोबत फिरायला त्याच्यामुळे येत नाहीये। तर आता आम्ही एवढे झाले तर आता बघू आता कधी पोहोचतोय। आता 12 वाजतील वाटतंय। आता डायरेक्ट बघू जू चौपाटी का? पहिले जाऊ जू चौपाटी मग तिथून मरीन लाईन्सला जाऊ। दखलू का? तर गायला आम्ही पोहोचलोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आम्हाला टीसीनी पकडलं होता पण काही टेन्शन नाही आमचा तिकीट होता म्हणून बिंदास गेला अंगावरती। पण याचा तिकीट नव्हता याला मी त्या साईडला पडलो निघ बोलतो त्या साईडला पडलो। पाहू शकता बघा किती वाजली? 12:30 वाजलं ते। चला फटाफट जाऊ आता बस बघतो पहिले आम्ही आहे का इथून डायरेक्ट जू चौपाटी जाऊ। जू चौपाटी कुठे बस बस बघा आले हे इथे चालतो डबल वाल्यात हे चला इथे चालतो कुठे बस बाकी मोठी बस आहे। ओ कुठे जायली बस? बस जू चौपाटी जाईल का? जू चौपाटीला 5 वाजता जाईल। आता काय करू एवढा मी मला फिरून तो तो बोलतो 5 वाजता जाईल तो मजा घेते माझी। बघू आता काय कुठली बस आहे आता। हो जाऊ तर जाऊ पण म्हणजे बस बघू ना 108 ही डबल बस 108 ला 111 किती वाजता येईल? तर आता 108 प्लॅटफॉर्म नंबर 108 ला बस येणार आहे अशा प्रकारे। तर त्रास जाऊ आता कुठे आता 108 कुठल्या काय माहित नाही आम्हाला। तर बघू आता बस आले तुम्हाला भेटतो मी। नाही आम्ही
गायला आम्ही 103 याच्यावरती आलोय आता. अजून बस काय आली ना आपली, आता सगळे बसतात वाट बघता कधी असून दाम दमला ते उलट. आता बघू कधी बस येते, आता कच्ची वाट बघून कंटाळलो. आता बस आलो भेटतो तुम्हाला. काय आपली बस आली आता, कुठं चालली? चढा 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 चढा. चला गाय जाता आपला आलाय ठेशा आहे. चला रपारा उतरा फटाफट, उतरा दे फटाफट फटाफट फटाफट. चला पोहोचले अशा प्रकारे. तर आता आलो, आता जाऊ तिकडे आपण. कुठं आहे आता? तर चला आता आतने जाऊ पहिले. चला रे पकड. एक एक तरी भेटला तर विकायला गेलो असतो राहू दे. अशा प्रकारे आपण पोहोचले चुकोपटीला. चला पाण्यात चला बुडे घान. मासे पकड. अरे मुठा करा. हे बघा, हे समुद्रा मध्ये चालला ते. आता हे लोक पलत पलत जाते ना, पलत पलत येते बघू. आता पाय सटकला ना. अरे नीट जागा, पडू नका फक्त. जा फटाफट जा. हे जा दिली आईच्या गावा. हे नीट जा रे बाबा. गणपती आला ते पहिले. गाय जवळ कसं गेला ते भिन्न जाते माझ्या कुठे हातात मी. हे बघा पवायला केली पाहिजे. समुद्र येतो आणि बारीक पडतो समुद्र बघा कसं एकदम. अरे हे मारा उड्या मारा, बॅग जम मार रे. हे मारा जोरात जब्बा. बारीक पडत रे. हे स्कूल जाते का तू? हा स्कूल जाताय क्या? जाताय ना. तू इथं काय कर रे? नारा आहे. उड्या मार, जा जा उरी मार जोरसे. हा जा जा म्हणा शाळेवर. हा काढा आपटला आपटला आपटला. त्याला शाळेत जायचं तर इथं हे करत बसले. पॅन्ट चट्टी छुट राही नाही. उडी मारा चल ना एक चांगला. स्कूल जाते का तू? नाही जायला ब्या कर तुम्ही तर. हा अंकल जेव्हा म्हणा अंकल आहे मी टाकली चापट मारू घ्या. अच्छा गावात रे बेकरत रे. अरे स्वभावात रे मान बिन तुटायची रे. आम्ही बसलो नाश्ता करायला. आता मस्त नाश्ता करू. आणि भाई मी काय मागले, चादर मागवले. एवढी मोठी आमच्या घरात चादर आहे. तर याही काय मागवले? पावभाजी. आम्ही डोसा बिसा मागवले मस्त. चादर मागवले. पक्की भूक लागले. आईला यो पिस्तुले. चला पटापटा नाश्ता करूया. मग बापा बीच वरती जाऊया. काय वाटतं भाऊ? भाऊ बघतो आपल्याला पिस्तुले. तर चला पटाट खाऊ, मग तुम्हाला भेटतो. काय झालं, आम्ही थांबलोय चिंचा बोरा घ्यायला. आता मस्त नाश्ता झाले. आता चिंचा लालवाली घ्या का? गाव हा आणि गावठी काकडी घ्यायला लागू उलट. बाई इसमें काय आलंय लिस्टी? 100 हात बघा की लाल होता लगेच. वेळ गावठी म्हणा तर दोघांना पण हाय असा सपोर्ट असू द्या. दोघा भाव नक्की शेअर करा आणि नक्की ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा. दोघांच्या पण आता हा घ्या मस्त कॉम्बिनेशन. बाय 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 बाय. एक दिवशी मी पण असाच ट्रेन चालवल. स्वप्न आहे माझा, हा स्वप्न आहे की मला पण ट्रेन चालवायची. बाय बाय. तर काय आम्ही चाललोय मरीन लाईन्स ला. तर ट्रेन आहे इकडून, काय टेन्शन नाही. एकच टेन्शन आहे पण ट्रेन पाहिली आता आमची मरीन लाईन ची. चला 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 बसा नाही चार. हा चला ट्रेन मध्ये जाऊ बसू आणि निघू डायरेक्ट मरीन लाईन्स ला. अगं चप्पल कुठे? गाय याची चप्पल तुटली. तर गाय सांगा जरा कोण असल पोरगी सिंगल तर याला तर याने उपवास पाडले किती एका दिवसासाठी का? बघा याला लवकर लगिन करायचं नाही तर चप्पल नाही घालायचा बिचारा. गाय आता आम्ही पोहोचतोय मरीन लाईन्सला.
बघा की गर्दी आणि तो कुठे गेला बघा. येतो मी एक मिनिट साईडलो हो. हे बघा आयला चिंबर पकडायला गेला ते. ए कुठे आले हे जाय दिलीप तिकडे जा पुढे जा पुढे पोलीस मारतील ना रे. आयला ए माझा मोबाईल पडता पकडायला लगे ना आम्ही नाही येतो बाबा. काय रे बघा कुठे गेलात बघा हे लोक. पोलीस एवढे मारतील ना बाबा बाबा लय मारतील पोलीस. डेंजर एवढा पाणी भरलेला जाम गर्दी मध्ये नाही सांगू शकतो मी बाकी गर्दी. ए आलू दाशील बाबा नाही सेल्फी आहे नाही सेल्फी. काय क्या काय असते हे क्या काय हा घ्या ना मोबाईल ना पैसे पाहिजे मोबाईल देतोय उलट 1 लाखाचा आहे मोबाईल टाकतोय पण नाही पाहिजे. विसरू हा नको असतोय बघा बेकार मामा तू आग इकडे आई लगीन करायचे मला भेटत ना पोर चांगली फोटो नाही ना आता इथं करतो प्रपोज कॉलला तरी फुल घेतले तुला काय भारी पोर भेटत मला भेटल ना हिरो दिसतो का मी घरी जाता फिरू नको. ए तू घरी जा घरी जा तो वडापाव खा आणि घरी जा. पोरगी बघायचे आईच्या गावात आता बघा एवढा बसला ती बघ कोण आवडते का तुला नाही ना फोटो आहे पण फोटो नाही ना काय चहा प्यायची तुला चहा प्यायचे का. ए इतर चहावाला एक चाय दे घे चाय पी आणि ते पैसे दिले त्याचा वडापाव खा काय बोललो. हा तसे का घरी झोपला ते रे हा कुठं रे चाल लय बाखर पोर आहेत रे. पोरीला काय बोललो पोर शोधते मी आता नाते बीत काय का फोन नाही का नात्यात नको बोलते साऊथ इंडियन कर मुसलमान साऊथ इंडियन नको मराठी पोर पाहिजे मला मुसलमान कर मराठी पार आहेत दुसरा नको राजा घरी सोडतो मी घरच्या केलाय का हे चालू बाबा अक्षला बोलून नेलं बघा ए जातो धन तू ए जा घरी जा. पण आम्ही त्याच्या बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. Yeah.
बादल बदल ची बैल जोड़ी लाइक करे फॉलो करे चलते पुलिस जुजापटी अरे फिर तू गिरता चुपता था फिर तुझा 20 रुपये का होता था क्या? हाँ तंगड़ी तुटता था फिर उसने तो 20 रुपये दिया क्यों? 20 रुपये के लिए तू उड़ता उड़ी मारा क्यों? तो किसने मारता उड़ी? जाने का नहीं उधर क्या बोला? किसने दिया? मैंने दिया तेरे को। हाँ हम पकड़े तेरे को अभी जाने का नहीं। उसको बोलने का तू जा मैं 20 रुपये दे। जा भी फूल बेच के आ जा। एक दिया भी पकड़ लो। ये ऐसी चप्पल आई थी था? बिस्कुट कुठे आला? हे तू इथं नव्हता उडी मारा होता क्या खायगा? वडापाव? वडापाव खायगा क्या तू? जा रे वडापाव खायगा। अरे खेळ रे तुमचा तोंड बंद करा ना तुमची। पैसे भरले लाइक करा फॉलो करा लाइक करा फॉलो करा कैसे है आप? अक्षताने आजीचा जाम प्रेम झाला आता बघा कसे बघतायत बघा आजी जाऊ घरी घरी जाता निकलो घरी जायला वरती बस हा एक गाडी तर जागा होते बघा एका गाडीवर जर बसला ती हे बसले का चला तर गाई चला आता निघतो स्टेशन वरती कारण खूप टाइम झाले दुपारच्या 5 वाजले ते आणि जागा होत नाही चेमून बसला ते उलट काय दिली मोठी गाडी घ्यायची ना जरा पैसा नव्हता ना काय यार नंतर मोठी गाडी घे तर चला काय निघतो स्टेशन वरती जातो आता हे आले आता तर पटवण जाऊ आम्ही घरी उलट हे बसा पटापट हे बसा जाईल हे बसा लवकर आईच्या गावात हे बसा इथे बसा
बसा इथं, चला तर जाऊ घरी पटापट, चला गाईस बसा इथं, चला घरी गेलं भेटतो तुम्हाला। तर मित्रांनो आता घरी पोहोचलोय मी आणि आज खूप मजा केली कारण खूप दिवसानंतर गेलतो, त्याच्यामुळे जाम भारी वाटला। आणि सगळ्यात मोठी गोष्ट ते पोलीस साहेब मला भेटले होते आणि मी त्यांना ॲड्रेस विचारला गेलो की साहेब मला हा ॲड्रेस सांगा ना, तर ते मला बोलतो अरे तू बोलतो ब्लॉग बनवतो ना, बोलतो तुझे ब्लॉग बोलतो आमच्या घरी सगळे बघता, बोलतो खूप छान बनवतो, बोलतो बोलतो मला फोटो काढते, सो मला एवढा भारी वाटला ना, खरं सांगतो एवढा भारी वाटला ना, कारण हे सगळं तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट त्याच्यामुळे होते, असंच प्रेम तुमचं माझ्यावरती राहत्या, तुमच्यासाठी मी असेच चांगले ब्लॉग आणत राहील। जर ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।